नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूया काही विशेष घडामोडींवर. इंडियन टीव्ही न्यूजचे व्हिडिओज नेहमी पाहण्यासाठी बेल कीला प्रेस करा आणि सबस्क्राइबर बना. सत्याग्रह फोरमच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील विविध भागात विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सदर नियुक्ती समारंभ नुकताच कल्याण शहरात संपन्न झाला. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. सत्याग्रह फोरमचे पदाधिकारी भरत सोनार यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. कुमार सोनार, सत्याग्रह फोरम केंद्रीय संघटन. आज या ठिकाणी कल्याण डोंबिवली जिल्हा कमिटीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जिल्हा संयोजक माननीय तांबेसाहेबांना नियुक्ती केलेला आहे आणि जिल्हा संघटक माननीय वाघमारे साहेबांना नियुक्ती करण्यात आलेला आहे आणि महिला विंगमध्ये आणि माननीय कुलसमी शेख मौसिनला संयोजक करण्यात आलेला आहे आणि त्यानंतरनं मिस तांबे त्यांना संघटकपदी नियुक्ती करण्यात आलेला आहे. तर कल्याण डोंबिवली जिल्ह्याचा जो काही विषय असन आणि जो काही नागरिकाचा प्रॉब्लेम असन त्या विषयाला आपण गांभीर्याने घेऊन प्रत्येक नागरिकापर्यंत आम्ही पोहोचू आणि त्यांना जो काही शासनाचा नियम असन त्या नियमानुसार जो काही त्यांचं सोयीसुविधा असन ते पोहोचत नाही त्याला पोहोचून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू. या प्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सत्याग्रह फोरमचे आभार मानत या माध्यमातून अधिकाधिक कार्य करण्याचा मानस व्यक्त केला. नमस्कार, सत्याग्रह फोरम. मी विकास वाघमारे, कल्याण डोंबिवली जिल्हा संघटक म्हणून माझी नियुक्ती केली त्याबद्दल मी सत्याग्रह फोरम केंद्रीय संघटक यांना मी मनापासून धन्यवाद करतो. नमस्कार, मी प्रवीण मोहन तांबे, सत्याग्रह फोरममध्ये कल्याण डोंबिवली जिल्हा या ठिकाणी माझी निवड झालेली आहे. त्याबद्दल मी सत्याग्रह फोरमचे मी पूर्ण आभार मानत आहे. माझं नाव कुलसुंबी मोहम्मद अली शेख. सत्याग्रह फोरम याच्यामध्ये मला पद जे मिळाल्याबद्दल मी आभार आहे. माझं नाव किशोर सुखाजी गमरे. सत्याग्रह फोरम याच्यामध्ये माझी निवड झाली, याला धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.